आता आलेलो मामाच्या गावी आजोळी माझ्या, आणि पाण्याचे वांदे असतात आमच्या मामाच्या गावी आहे ना. एवढा पाऊस पडून सुद्धा यांच्या इथं पाणी नाही आहेत. तर मग प्रथम आलेला नदीवर आंघोळ करायला थांबा दाखवता, प्रथमचा रेन डान्स दाखवतो थांबा. बाय यूट्यूब पे आ जाएगा भाई, यूट्यूब पे आ जाएगा भाई. पाणी किती साफ आहे ना तिकडे गणपती विसर्जन. पहिले फोन किया था तभी भी नहीं बताया तू. हाँ वही ना, तू नहीं नहाते. थांब ना, कल वॉटरफॉल पे नहा लेंगे अपन. लेकिन ये भी मस्त है यार, है ना. इधर खोल दे, गहराई दे कितनी. एक काम करता हूँ, अंदर जाता हूँ डूबने की एक्टिंग. मित्रांनो, एक आता तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे ना गणपती गावी आधी असायचे कोकणात मातीचे, पण आता कसं आहे की थोडं पी ओ पीची पण एक नवीन प्रथा चालू झाली आहे. तर त्यामुळे काय होतं ना यार, आता आज आहे गौरीपूजनचा दिवस आणि उद्या विसर्जन होणार आहे गणपतीचं, पण आता हे 1.5 दिवसाचे गणपती आहेत आणि ते पी ओ पीचे असल्यामुळे अजूनही उलटा तर ते हे नाही झालेत, विरघळले नाही आहेत, तसेच्या तसेच आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता अजून पण 1.5 दिवसाचे गणपती तसेच्या तसेच आहेत. आणि हे आपले ऑलिम्पिक स्विमर ॲट बॉडी बॉडी दिखा बॉडी दिखा भाय बॉडी दिखा. अबे बॉडी दिखाने बोला, ये क्या कर रहा है. हाँ ऐसा कुछ दिखा ना यार, इधर डूब जाएगा. आता मी आलोय माझ्या गावी आजोळी, भिंबी नाव आहे माझ्या आजोळीचं. जायगा ना, आणि मग आता दुपारी आपल्याकडे प्रोग्राम आहे, नॉनव्हेज वगैरे आहे. तर मग प्रोग्राम करून मग जायचं आहे ग्वागर बीच आणि अंजनवेल लाईट हाऊस. अंजनवेल लाईट हाऊस तर जे माझे रोजचे व्ह्युअर्स आहेत त्यांना तर हे कॉमन असेल, त्यांना माहिती असेल, बट दॅट प्लेस इज यार ब्युटिफुल. सो जाऊया तिकडे.
देवा।